मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओ पासून एनटीएस नॅशनल टॅलेंट सर्च या परीक्षेविषयी चर्चा करत आहोत। आपण मागच्या व्हिडिओ मध्ये मित्रांनो आपला जो पाठ आहे अर्थव्यवस्था व व्यवसाय या पाठाला आपण सुरुवात केली। आपण हा पाठ पुढे कंटिन्यू करूया। मित्रांनो मी आधीच म्हटलं की आपल्याला एनटीएस मध्ये बहुपर्यायी प्रश्न विचारले जातात, मग त्याच्यात पुढे काही प्रश्न आपण पाहूया या पाठातील। भारताचा किती टक्के भाग लागवडीखाली आहे, तर यात आपल्याला सांगतोय मित्रांनो की भारताचा 60% भाग हा लागवडीखाली येतो। भारतात 60% भागावर लागवड केली जाते। त्यानंतर आपल्याला मित्रांनो पुढे सांगते भारतात सागरी मासेमारीचा वाटा किती टक्के आहे, म्हणजेच काय की भारतात खाऱ्या पाण्यातील मासेमारी किती टक्के केली जाते, सागरी मासेमारी किंवा खाऱ्या पाण्यातील मासेमारी मग किती टक्के। तर भारतात सागरी मासेमारी ही 40% केली जाते, मग उर्वरित 60% मासेमारी ही गोड्या पाण्यातील मासेमारी असते। मित्रांनो म्हणजेच काय भारतात खाऱ्या पाण्यात किंवा सागरी मासेमारी 40% केली जाते आणि गोड्या पाण्यातील मासेमारी 60% केली जाते। मित्रांनो पुढे या पाठातील पुढचा जो भाग आहे त्याच्यात आपल्याला सांगते की भारतातील कोणता भाग खनिजांचे भांडार म्हणून ओळखला जातो, भारतात कोणत्या भागात जास्त प्रमाणात खनिजे सापडतात किंवा त्या भागाला खनिजांचे भांडार म्हणून ओळखलं जातं, तर तो भाग आहे मित्रांनो छोटा नागपूरचे पठार। भारतातील छोटा नागपूरचे पठार हे खनिजांचं भांडार आहे। पुढचा प्रश्न आपल्याला सांगते मित्रांनो महाराष्ट्रात खनिज तेलाचे साठे कोणत्या ठिकाणी आहेत, तर यात आपल्याला उल्लेख करते की महाराष्ट्रात अरबी समुद्रात मुंबई हाय हे ठिकाण आहे आणि या मुंबई हाय या ठिकाणी खनिजाचे साठे आढळतात। मित्रांनो बंगालच्या उपसागराचा जर आपण उल्लेख केला मित्रांनो तर बंगालच्या उपसागरात कोणत्या नदीच्या मुखाजवळ खनिज तेलाचे साठे सापडले आहेत, तर ते आपल्याला सांगते गोदावरी नदी। बंगालच्या उपसागरात गोदावरी नदीच्या मुखाजवळ खनिज तेलाचे साठे हे सापडले आहेत मित्रांनो। त्यानंतर पुढे आपल्याला सांगते सर्वाधिक मिठाचे उत्पादन करणारे राज्य कोणते व कोणकोणते राज्य भारतात की त्या राज्यामध्ये सर्वाधिक मिठाचे उत्पादन घेतलं जातं, मग यात आपल्याला सांगतील गुजरात, गुजरात मध्ये मिठाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं, त्यासोबत तामिळनाडू या ठिकाणी मिठाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं आणि त्याच्यानंतर राजस्थान। मित्रांनो यात राजस्थान जर म्हटलं तर की या ठिकाणी मिठाचे उत्पादन कोणत्या पद्धतीने घेतलं जात असेल किंवा काय कारण असेल की या ठिकाणी मीठ याचं उत्पादन घेतलं जातं, तर राजस्थान मध्ये आपल्याला सांगते मित्रांनो की राजस्थान मध्ये खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे सांबर सरोवर आणि या खाऱ्या पाण्याच्या सरोवरामुळे राजस्थान मध्ये देखील मिठाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं। मग कोणकोणती राज्य आपण म्हटली गुजरात तामिळनाडू आणि राजस्थान या राज्यांमध्ये भारतात मिठाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं। त्यानंतर पुढे आपल्याला सांगते मित्रांनो ब्रिक्स
ही संघटना आपण ऐकली असेल तर या ब्रिक्स या लघु रूपाचा अर्थ काय ब्रिक्स बी आर आय सी एस ब्रिक्स या लघु रूपाचा अर्थ काय तर मित्रांनो आपल्याला सांगते ब्रिक्स मधील पहिला बी म्हणजे ब्राझील आर म्हणजे रशिया आय म्हणजे इंडिया सी म्हणजे चायना आणि एस म्हणजे साऊथ आफ्रिका या पाच देशांची ही संघटना आहे मित्रांनो ब्रिक्स हे पाच देश या संघटनेचे सभासद आहेत सदस्य आहेत म्हणून ब्रिक्स हे नाव या ठिकाणी केलं गेलंय मग हा जो ब्रिक्स हा गट आहे मित्रांनो या ब्रिक्स या गटाची स्थापना केव्हा झाली तर आपल्याला सांगते की ब्रिक्सची जी स्थापना आहे ही जून 2006 या वेळी करण्यात आली जून 2006 मध्ये करण्यात आली त्यानंतर आपण मित्रांनो की उल्लेख करतोय भारत आणि ब्राझील पाहत असताना की ब्राझील मध्ये कॉफीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं मग ही जी कॉफी ही वनस्पती आहे कॉफी ही कोणत्या देशातील मूळ वनस्पती आहे मित्रांनो ब्राझील मधील नाही आहे मूळ वनस्पती तर आपल्याला सांगतो मित्रांनो कॉफी ही इथियोपिया या देशातील मूळ वनस्पती आहे ब्राझील ही इथियोपिया या देशातील मूळ वनस्पती आहे मित्रांनो हे लक्षात ठेवायचं नेहमी त्यानंतर आपल्याला सांगते की कॉफीच्या मळ्यांना जे कॉफीचे मळे असतात या मळ्यांना ब्राझील मध्ये काय म्हटलं जातं किंवा काय म्हणतात तर ब्राझील मध्ये कॉफीच्या मळ्यांना फजेंडॉस असं म्हटलं जातं ब्राझील मध्ये जे कॉफीचे मळे आहेत यांना फजेंडॉस असं म्हटलं जातं मित्रांनो त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला सांगते भारताने वस्तू व सेवा कर प्रणाली वस्तू व सेवा कर प्रणाली म्हणजेच काय जीएसटी भारताने जीएसटी केव्हापासून अवलंबली तर आपल्याला सांगते मित्रांनो ही भारताची जीएसटी आहे ही भारताने 2017 पासून अवलंबली आहे मग ब्राझीलने ही जीएसटी केव्हापासून स्वीकारली तर ब्राझीलचा जर आपण उल्लेख केला मित्रांनो तर ब्राझील मध्ये ही जीएसटी 1984 पासून स्वीकारली आहे ब्राझील मध्ये 1984 पासून जीएसटी ही प्रणाली अंमलात आणली आहे व स्वीकारली आहे मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओ पासून अर्थव्यवस्था आणि व्यवसाय या पाठाला सुरुवात केली आणि पुन्हा मागचा एक व्हिडिओ आणि हा एक व्हिडिओ या पद्धतीने आपण दोन व्हिडिओ या अंतर्गत बनवले आहेत मित्रांनो तर उर्वरित किंवा जो पुढचा पाठ आहे तो आपण पुढील व्हिडिओ अंतर्गत पाहूया थांबूया मित्रांनो धन्यवाद